मैम माझी फसवणूक झालीय. 10 करोड़ फसवलाय त्या डिसुजानी मला. मिस्टर गणेश डिसुजा कडून तुम्हाला हा विला खाली करण्याची ही नोटीस. या पेपर्सला जगातील कुठलंच कोर्ट नाही हलवू शकत. ते मी नाही घेऊन, ते घेऊन परितोष पेंटर सर येतात, पण त्यांच्या ह्या टीम मध्ये, ह्या सगळ्या चांगल्या विनोदी नटांच्या टीम मध्ये मी आहे. म्हणजे मी जयेश सर, परितोष पेंटर सर, श्वेता गुलाटी मॅम, तेजस्विनी लोणारी आम्ही तर आहोतच, पण दिग्गज मंडळीत भरत दाभोळकर सर, विजय पाटकर सर, विष्णू मेहरा सर आहेत, आणि द ग्रेट जॉनी लिव्हर सर आहेत. त्यांचा मुलगाही पहिल्यांदा काम करतो ह्या सिनेमात. सो मनोरंजनाची हमखास हमी आहे, आणि काही सस्पेन्स थ्रिलर काही नाही, आमचं क्लीन हेतू आहे. या आणि हसा बस. आणि तुम्ही माझी केस सॉल्व्ह करणार? आम्ही तिघ जर एकत्र आलो ना तर जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही जी आमच्या नजरेत सुटू शकेल. काय गमती जमती असं नाही, पण हा सिनेमा 3 लँग्वेजमध्ये शूट झालाय, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. एक सिनेमा मराठीत करायचो, मग हिंदीमध्ये करायचो, मग इंग्लिशमध्ये करायचो. सो काय, 3 लँग्वेजच्या शेवटी तो सिनेमा आहे, आणि सिनेमा करताना ते खूप खूप कठीण काम आहे. ते असं नाही की आले आणि कॉमेडी झाली. सो ॲक्शन रिॲक्शनची गेम खूप चांगली होते. तर एक सिनेमा मराठीत केल्यानंतर मग थोडा विचार करून मग कारण हिंदीची स्क्रिप्ट वेगळी, मराठीची वेगळी आणि इंग्लिशची वेगळी होती. सो जी प्रोसेस होती ना ती खूप गमतीशीर आणि शिकवणारी होती, फोकस करणारी होती. परितोष आणि जयेश सर 18 वर्ष एकत्र काम करतायत, ते दोन कॅरेक्टर करतायत आधी आणि मानवचं, ते त्यांचं ते आहे, मी त्यात नवीन आहे, पण तरी त्यांनी सांभाळून घेतलं आणि ते तिथे कमाल वाटावेत. कारण डिटेक्टिव्ह एजन्सी आहे, थोडी डिफेक्टिव्ह एजन्सी आहे त्यांची, पण तरी त्यात ते कसं चांगलं आणि इमोशनली काम करू शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. सो मजा आली आहे, गमतीशीर पण प्रसंग म्हणण्यापेक्षा एक्साइटमेंट आणि शिकून खूप गेली फिल्म. म्हणजे असं नाही की सरप्राईज आहे की मला दिसत नाही, आम्ही पिक्चरच्या प्रमोशन पासूनच सांगतोय, प्रोमो मध्ये आहे की दिसत नाही, पण मी तेच म्हणतो की ते दिसत नसताना सुद्धा एक माणूस आपलं ब्रेन कसं चालू शकतो. म्हणजे आपल्या इथं नॉर्मल माणूसच आहे, आपल्या इथे त्याच्याकडे असं काय नाही आहे. सो ह्या सिनेमातून एक अंडरकरंट असंच आहे की यार काही नाही आहे, त्याच्यापेक्षा किती आहे बघणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या समाजात अशी खूप मंडळी आहेत जे आपल्याकडे काही नाही आहे, याच्यापेक्षा आपल्याकडे काय आहे ते बघतात, पॉझिटिव्ह घेतात आणि पुढे जातात. जॉनी भाई कमाल माणूस आहेत, ग्रेट माणूस आहेत. सर्कसमध्ये त्यांच्यावर होतो, आता ह्या सिनेमातही त्यांच्यावर होतो, आणि जेव्हा जेव्हा ते भेटतात तेव्हा ते खूप ॲप्रिशिएट करतात, कौतुक करतात, कामाचं कौतुक करतात, आपण व्यवस्थित चाललोय सांगतात. आणि म्हणजे आमच्यासाठी सगळे गुरुतुल्यच आहेत, कारण यांची सगळी कामं बघत बघून लहानाचे मोठे झालो आहे. त्यांच्यावर सिनेमा किंवा स्क्रीन शेअर करायला मिळतं हीच खूप मोठी गोष्ट आहे. नमस्कार सिद्धार्थ जाधव. नमस्कार सिद्धार्थ जाधव, द अर्बन बीटच्या सर्व रसिक प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा. 21 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात आमचा सिनेमा रिलीज होतोय, ज्या सिनेमाचं नाव आहे अफलातून. नक्की बघा.